मुंबई नाशिक हायवेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून विधानसभेत आज विरोधकांनी सरकारला घेरलं. वडपे ते पडघा 8 पदरीकरण रखडलंय. हे काम रखडलेलं आहे. खड्डे आहेत, अरुंद रस्ता आहे, यामुळे नेहमी मोठी वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होत असते. टोलवसुली करून सुद्धा रस्त्याची दुरवस्था ही कायम आहे आणि यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला संविधानातल्या कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकाराची आठवण करून द्यावी लागली. पडघा टोल नाका, वहां पे एक टोल नाका अध्यक्ष महोदय, उसका कोई मतलब नहीं, कोई मेंटेनेंस नहीं, सिर्फ वहां से हफ्ता चलता है और उस टोल नाके को बंद नहीं किया जा रहा है. हम लोग वहां पे, आप भुजबल साहब, सर मैंने भुजबल साहब अग्री करेंगे, सर कितने घंटे आपकी गाड़ी में वीडियो निकालूंगा. अभी आपकी जब भी आपकी गाड़ी वहां रुकेगी, मैं खुद खड़े रहकर वीडियो लेके सर मैंने अध्यक्ष महोदय को दिखाऊंगा. सर मैं जाऊंगा, उनके पीछे जाऊंगा, क्योंकि अभी अभी मंत्री है वो. ऑगस्ट 24 पर्यंत हे 8 पदरी रस्त्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे क्वालिटीमध्ये पूर्ण केलं जाईल. आणि मला वाटतं की ही जी काही रहदारी ट्रॅफिक आहे, ही निश्चितपणे सुरळीतपणे त्या ठिकाणी प्रगतीपथावर जाईल. इलिव्हेटेड हायवे पण आपल्याला करता येईल का एक्सप्रेस वे, तर त्याच्याही दृष्टिकोनातून सकारात्मक विचार आपला विभाग करतो आहे. आपण तिकडे जाऊन बसल्यामुळे गप बसले, इथं असते तर आज आरडाओरडा केला असता तुम्ही, भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. ही वस्तुस्थिती तर इतक्या वाजता ही वर्षभर चाललंय आणि पुढे परत आणखी ऑगस्ट 24 सांगितलंय तुम्ही, काहीतरी पर्याय काढा. आणखी एक वर्ष त्रास सहन करणं सोपी गोष्ट नाही अध्यक्ष महोदय, याला पर्याय शोधला पाहिजे. 4-4 किलोमीटरच्या रांगा असतात, 3-3 4-4 तास असतात, लहान मुलं असतात, सगळं अशी अवस्था, पेशंट्स असतात आणि सगळ्या नाशिक रस्त्याचे तर खड्डे हे इतके मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत की प्रवास म्हणजे आता काळजी वाटते, शुक्रवार जायचं म्हणजे किती तास प्रवास करावा लागणार माहित नाही अशी अवस्था असते. संविधानातील आर्टिकल 21 आपण बघितलं तर राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू होलसम लिव्हिंग, आणि त्यामुळे शासनाची जबाबदारी आहे की ज्या वेळेला आपण इन्फ्रा प्रोजेक्ट घेतो कामाला, त्यावेळेला त्यातून कमीत कमी त्रास हा नागरिकांना होणं हे शासनाकडनं अपेक्षित आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.